नमस्कार मित्रांनो, तर आज आपण खंबाळे या ZP स्कूलमध्ये DU स्कूलचा प्रोजेक्ट करण्यासाठी आलेलो आहोत आणि आज आमच्या DU स्कूलचा 8वा सेशन आहे. तर आपण आज सकाळी 8 वाजता येऊन ZP मुलांना DU स्कूलबद्दल म्हणजेच कम्प्युटर बेसिक स्किल्सबद्दल शिकवणार आहोत. सो आमच्यासोबत आज मयूर आहिरे, मी सचिन, मयुरी सूर्यवंशी, प्रणाली आणि ऋषिकेश आलेला आहे. तो आम्ही आज 2 तास त्या मुलांना प्रॉपर एक एक्सेलचं बेसिक आणि वर्ड शिकवणार आहोत. सो आपण भेटूया मित्रांनो. आता मित्रांनो, आता आपण शिकवायला सुरुवात केली. त्यांचा परिपाठ होता, परिपाठानंतर आपण वीकली आता त्यांना शिकवायला सुरुवात केली. तर आज शनिवार असल्यामुळे मुलांची संख्या खूपच कमी आहे, त्यामुळे आम्ही 4 ग्रुप बनवले. ते 4 ग्रुप आम्ही कसे बनवले तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा फर्स्ट ग्रुप आहे. हा ग्रुप ॅक्च्युली ऋषिकेशकडे पहिल्या वीकपासून आहे. हा 8वा वीक आहे. 8व्या वीकपर्यंत ऋषीने हा ग्रुप पूर्णपणे त्याला बिल्ड केलेला आहे ग्रुपला. यामध्ये ग्रुप बनवण्याचे कारण असे की त्या मुलांना आपण इंडिव्हिज्युअली शिकवतो. ऋषिकेश त्यांना ईच अँड एव्हरी मुलाला लॅपटॉपचं स्किल देतो. आफ्टर दॅट आम्ही आज सेकंड ग्रुप आज मयुरी या ग्रुपला हँडल करते आणि या ग्रुपमध्ये वर डॉक्युमेंट वगैरे शिकवण्याचं मयुरीचं काम चाललं आहे. आणि इकडे हा थर्ड ग्रुपमध्ये किमान 10 ते 12 मुलं आहेत आणि ॲक्च्युली प्रणाली सिंगल दीप याला हँडल करते. ग्रुप बनवण्याचे सगळ्यात मोठं मी मागे सांगितल्याप्रमाणे ग्रुप बनवण्याने होतं काय की इंडिव्हिज्युअल मुलाला शिकवता येतं आणि त्याला लॅपटॉप हँडल करता येतं. आणि लास्ट ग्रुप द नेम ऑफ ग्रुप इज स्मार्ट ग्रुप. तर हा माझा ग्रुप आहे. चला, हा या ग्रुपला मी फर्स्ट वीक पासून हँडल करतोय. तर माझ्या ग्रुपला मी काय शिकवलं इंडिव्हिज्युअली ते त्यांना एकदा विचारू आपण. तर रुद्र, आतापर्यंत आपण काय शिकलो एकदा तू बोल. फाईल शिकलो, चालू करायचं शिकलो, बंद करायचं शिकलो आणि ना चित्र काढायचं शिकलो, फाईल करून सेव्ह करायचं शिकलो. अजून बर केशव, अजून आपण काय शिकलो तू सगळं सांग. हे सांगितले पण सांग काही फाईल लिवायचं शिकलो, डबल चालू बंद करायचं शिकलो. माझ्या ग्रुप साठी तरी मी वर्ड फाईल शिकवली, ड्रॉइंग शिकवलीच आहे, चालू बंद करणं, टॅप काय देता, एंटर काय देता, इथपासून सर्व काही आतापर्यंत शिकवले. ती मुलांची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, खूप म्हणजे खूप चांगली आहे, ग्रास लवकर करता. ओके, आपण सेशन घेतलं त्यामध्ये आपण काय शिकलो तू सांग बरं. आपण वर्ड शिकलो. वर्ड मध्ये आपण आपलं शाळेचं नाव, ग्रुप नाव आणि ना आपलं नाव लिहिलं आणि ना ते सेव्ह करून डिस्पेसी मध्ये सेव्ह केलं आपण. आणि अजून आपण कॉपी केलं. कॉपी म्हणजे आपण जेव्हा पाहतो तेव्हा म्हणजे आपण फ्युचरमध्ये जर पाहिलं ना तर आपल्याला बघू शकतो आपण. आज DU स्कूलच्या 8व्या सेशन निमित्त खंबाळे शाळेतील मुख्याध्यापक श्री देवळी सरांसोबत आज आपण बोलूया. सर, तर आज आमचं 8वं सेशन होतं, तर आपण 8व्या सेशनपर्यंत आपण काय शिकलो आणि तुम्हाला काय वाटतं बाहेर घेऊन. तुम्ही जे पहिलं सेशन तर 8व्या सेशनपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना आधुनिक युगात ज्याची गरज आहे कम्प्युटरची, त्या कम्प्युटरचं जे ज्ञान आमच्या मुलांना ज्ञात नव्हतं, अशा पहिलीपासून तर 4वीपर्यंतच्या मुलांना ते तुम्ही अवगत करून दिलं आणि आमचे मुलं आज त्यांच्या स्वतःच्या फाईली तयार करू शकतात. कम्प्युटरचं जे प्राथमिक नॉलेज आहे त्यांना
हे नॉलेज या 8 सेशनमध्ये आलेलं आहे. आणि याच्यामधून आम्हाला असं निदर्शनास आलं की आमची मुलं या लॅपटॉप वापरामध्ये त्यांच्या हाताची जी किमय आहे त्याचा वापर करून अतिशय उत्कृष्टपणे ते याचा वापर करत आहेत. आणि तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे, तुम्ही शिकवलेल्या थेरीप्रमाणे आमचे विद्यार्थी त्याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या कम्प्युटरच्या ज्या क्रिया आहेत त्या करतात. त्याच्यानंतर कम्प्युटरचे जे अवयव आहेत ते अवयव अतिशय निकलासपणे ते वापरतात. त्यात त्यांचं जे हे कौशल्य आहे ते कौशल्य तुम्ही विकसित केलं त्याबद्दल मला खूप तुमचा अभिमान आहे. कारण आजच्या या विज्ञानाच्या युगात ज्याची गरज आहे पुस्तकी ज्ञानापेक्षा एक कम्प्युटर ज्ञान त्यांना मिळालं त्याच्याबद्दल मी आमच्या सर्व शिक्षक स्टाफ तुमच्याबद्दल खूप ऋणी आहे. असंच तुम्ही इथलं सेशन संपल्यानंतर आम्हाला पुढे ज्या ज्या वेळेस आम्हाला गरज पडेल त्यावेळेस पुढचं नॉलेज देण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना यावं अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आणि या तुमच्या नॉलेजमुळे आम्ही पुढे जे कम्प्युटर लॅब तयार करणार आहोत त्या कम्प्युटर लॅबमध्ये आमचे विद्यार्थी नक्कीच तुमच्या या आजच्या ज्ञानाचा फायदा घेत करतील. आणि जे नॉलेज आहे त्यांना त्याचा ते वापर करतील त्यात तुम्ही पण त्यांना सहकार्य कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो. नक्की सर, नक्की. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आमचा आज कंक्लुजनचा पार्ट, तर आज आम्ही 2 तास त्या शाळेच्या मुलांना शिकवले. तर मी माझ्या ग्रुपला स्वराज रुद्रने सांगितल्या तसनुसार फाईल कॉपी कशी करायची. ॲक्च्युली सर्वात प्रथम वर्ड त्यांना फाईल क्रिएट केली, ती त्यांनी सेव्ह केली, त्यानंतर ती कॉपी कशी करायची, ती ओपन कशी करायची त्यांनी मी त्यांना शिकवलं. त्यांना प्रत्येक माझ्या ग्रुपच्या मुलांना आलं आहे. प्रणाली, तू काय शिकवलं आज तुझ्या? आज मी कॉपी पेस्ट म्हणजे वर्डमध्ये कॉपी पेस्ट कसं करायचं ते शिकवलं. नंतर नवीन फोल्डरमध्ये फाईल सेव्ह कशी करायची, आपलं स्वतःचं फोल्डर कसं क्रिएट करायचं ते शिकवलं. त्यानंतर मी शेप्स वेगवेगळे त्याच्यात इन्सर्ट कसे करायचे, पिक्चर इन्सर्ट करायचे, टेबल इन्सर्ट करायचे, एवढं शिकवलं. मी पण शिकवलं की फोल्डर कसं क्रिएट करायचं, त्याच्यात फाईल असतं आणि त्याला फोल्डर म्हणतात, त्याच्यानुसार एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये कसं कॉपी पेस्ट करायचं ते मुलांना शिकवलं. आणि त्यांना खूप त्यांचा एक्सपिरियन्स खूप छान होता की आम्हाला म्हणजे नवीन शिकायला भेटते, त्यांना खूप छान वाटलं. नक्कीच, मी पण हेच सर्व शिकवलं, पण मी डायरेक्टरीचे जास्त भर दिला. एका डायरेक्टरीमधून दुसऱ्या डायरेक्टरीमध्ये कसे फोल्डर किंवा फाईल कॉपी पेस्ट करते येते, कट आणि पेस्टमधला डिफरन्स समजावला. आणि सगळ्यात मेन म्हणजे नवीन नवीन गोष्टी त्यांच्याकडून त्यांना काय काय इंटरेस्ट येते ते जाणून घेतलं. त्यांना पेंटमध्ये इंटरेस्ट होता तर पेंटवर जास्त टाईम दिला मी त्यांच्यासाठी.